एकताठवी विषय इतिहास प्रकरण दहावे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ भाग चार हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन समाजवादी विचारांनी प्रभावित झालेल्या तरुणांनी देशव्यापी क्रांतिकारी संघटना उभी करण्याचे ठरवले. चंद्रशेखर आझाद, भगत सिंग, राजगुरु, सुखदेव इत्यादी तरुण यांमध्ये प्रमुख होते. हे सर्व क्रांतिकारक धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते. 1928 साली दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या बैठकीमध्ये या तरुणांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. त्याचबरोबर तिला शेतकरी कामगारांचे शोषण करणारी अन्यायी सामाजिक आर्थिक व्यवस्थाही उलथून टाकायची होती. सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित समाज निर्माण करण्याला भगतसिंग यांनी महत्त्व दिले. या संघटनेच्या सदस्यांनी अनेक क्रांतिकारक कृत्ये केली. भगतसिंग व राजगुरू यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले. नागरी हक्कांची पायमल्ली करणारे विधेयक यावेळी सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केली होती. त्यांचा निषेध करण्यासाठी भगतसिंग व बुटकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले. सरकारने तात्काळ हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीच्या केंद्रांवर धाडी घातल्या. त्यामुळे सॉन्डर्स हत्येचे धागेदोरीही पोलिसांच्या हाती लागले. सरकारने क्रांतिकारकांची धरपकड करायला सुरुवात केली. त्यांच्यावर राजद्रोहाच्या आरोपाखाली खटले भरले. भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आले. चंद्रशेखर आझाद मात्र शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाहीत. पुढे अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. चितगाव शस्त्रगारावरील हल्ला. सूर्यसेन हे बंगालमधील चितगाव क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते. त्यांनी आपल्या भोवती आनंद सिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार अशांसारख्या निष्ठावान क्रांतिकारकांची फौज गोळा केली. त्यांच्या सहाय्याने चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना सूर्यसेन यांनी आखली. योजनेप्रमाणे 18 एप्रिल 1930 रोजी क्रांतिकारकांनी चितगावमधील 2 शस्त्रागारांवरील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. टेलिफोन व टेलिग्राफ यंत्रणा त्यांनी तोडून टाकली आणि संदेशवहन यंत्रणा ठप्प करण्यात यश मिळवले. त्यानंतर ब्रिटिश फौजांशी रोमहर्षक लढत दिली. 16 फेब्रुवारी 1933 रोजी सूर्यसेन व त्यांचे काही सहकारी पोलिसांच्या हाती सापडले. सूर्यसेन व त्यांच्या 12 सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. कल्पना दत्त यांना जन्मठेप झाली. प्रीतिलता वड्डेदारने पोलिसांच्या हाती न लागता आत्माहुती दिली. चितगाव उठावामुळे क्रांतिकारी चळवळीला गती मिळाली. शांती घोष व सुनीती चौधरी या 2 शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केले. तर बिनादास या युवतीने कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. अशा अनेक क्रांतिकारी घटना या काळात घडल्या. जालियनवाला बाग हत्याकांड याला जबाबदार असणाऱ्या ओडवायर याचा वध सरदार उधम सिंग यांनी इंग्लंडमध्ये 1940 साली
केला। भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतिकारी चळवळीने महत्त्वाचे योगदान दिले आहे। क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेशी लढताना साहस व निर्धाराचे दर्शन घडवले। त्यांचे राष्ट्रप्रेम व समर्पण वृत्ती केवळ अजोड होती। त्यांचे बलिदान भारतीयांना स्फूर्तिदायी ठरले आहे।